नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत है। या मदे आपन, जो राज्य आहे या लेक्चरमध्ये आपण जो काही राज्यसेवेचा मुख्य परीक्षेचा सिलेबस आहे सुधारित सिलेबस त्याच्यातलं भूगोल आणि कृषी हा घटक बघणार आहोत ऑलरेडी आपण इतिहास हा घटक बघितलेला आहे आपण विषयानुरूप एक एक गोष्ट बघतो आहोत आणि वर्ड टू वर्ड आपण गोष्टी चेक करतो आहोत जेणेकरून मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला कसली अडचणी येता कामा नये दुसरी महत्त्वाची गोष्ट इतिहासाच्या बाबतीमध्ये संदर्भ वगैरे पुस्तकं जी आहेत ती चेंज करण्याची चे काही गरज नाही आहे कमेंट होती तर नवीन मुद्द्यांसंबंधी जे काही मटेरियल येत्या काळात येईल तर ते आपण प्रोव्हाइड करू तर त्याच्याबद्दल तुम्ही आत्ता स्पॅनिक होऊ नका ओके तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा या लेक्चरमध्ये आता आपण बघणार आहोत भूगोल डॉक्टर सुशील स्पॉटलेटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्हाला दिलेली आहे टेलिग्रामवर इंग्लिश आणि मराठी असा दोन्ही भाषेतला सिलेबस तुम्हाला मिळेल आणि फेसबुकवरही आपला ग्रुप आहे तिथंही तुम्ही फॉलो करू शकता चला तर बघूयात भूगोल आता बघा भूगोल महाराष्ट्राचा विशेष संदर्भ इतिहासामध्ये काय होतं की स्वातंत्र्यलढ्यामधला महाराष्ट्राचा विशेष संदर्भ हा शब्द गाळलेला आहे पण भूगोलामध्ये वरतीस जो मुद्दा आहे मेन तिच्यात महाराष्ट्राचा विशेष संदर्भ इथं आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या बाबतीतला भूगोल करणं खूपच महत्त्वाचं आहे आणि एकंदरच जी एस वनमध्ये नव्वद प्लस प्रश्न जे आहेत ते याच्याशी रिलेटेड आहे भूगोलाशी आणि हा तुमचा खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे आता बघा हिच्यातला दोन मधला पहिला मुद्दा जो आहे त्याचं नाव दिलेलं आहे भूरूपशास्त्र आता आधी याचं नाव जुन्या सिलेबसमध्ये प्राकृतिक भूगोल असं होतं भूरूपशास्त्र केलेलं आहे बऱ्याच ठिकाणी शब्द बद बदललेले आहेत म्हणजे ते समानार्थाचे त्या त्या टाईपचे शब्द आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यात महत्त्वाचे दुसरे कुठले घटक आहेत एक पृथ्वीचा अंतरंग रचना तुम्ही अभ्यासत होता आता हिच्यामध्ये अंतर्गत बहिर्गत शक्ती हा नवीन शब्द आलेला आहे खडक खनिजे हा पण एक नवीन शब्द आलेला आहे ओके okay, ऑलरेडी तुम्ही इतिहास भूगोलाचा अभ्यास करत असताना ह्या बेसिक गोष्टी अभ्यासलेल्या आहेत त्यामुळे नव्याने तुम्हाला काही करायची गरज नाही आहे शब्द कुठं बदलले तेही सांगतो आता बघा इथं भूस्वरूपांच्या उत्क्रांतीवर असा शब्द वापरलेला गेलेला आहे आधी काय होतं की भूरूप विकास नियंत्रित करणारे घटक आता उत्क्रांतीवर परिणाम करणारे घटक म्हणजे भू विकास असा जो शब्द होता आता भू त्याची उत्क्रांती असा शब्द वापरला आहे ओके त्याच्यानंतर भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग हा एक नव्याने ॲड झालेला आहे भारताचे प्रमुख प्राकृतिक विभाग आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणजे साधी गोष्ट आहे तुम्ही आ, जे काही स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत आणि एन सी आर टीचा राज्य म्हणजे एम पी एस सीसाठीचा जो काही व्हिडिओ आहे तो नक्की बघा आणि तिच्यामधून तुम्हाला त्या गोष्टी फार क्लिअर होतात एन सी आर टीमध्ये हे आहे म्हणजे तुम्हाला नवीन काही करायची गरज नाही आहे महाराष्ट्रातील नैसर्गिक भूदृश्य आणि भूस्वरूपे हे नव्यानी हिच्यामध्ये टेकड्या कटक पठारी प्रदेश कुंभकर्ता किंवा रांजण खडगे धबधबे उष्ण पाण्याचे झरड पुळण बीचेस आता आधी पण ह्या गोष्टी होत्या महाराष्ट्रातल्या नैसर्गिक भू दृश्य रूपांवर प्रश्न आलेले आहेत परंतु आता इथं इतकं क्लिअर करून दिलेलं आहे की तुम्हाला टेकड्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातलं कटक पठारी प्रदेश हे एकूण एक, एक टॉपिक फार प्रॉपर तुमचे असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आज दुसरा मुद्दा आहे हवामानशास्त्र आता हा हवामानशास्त्र आधी भूगोल व कृषी अंतर्गत येत होता त्याला इथं वेगळं टॉपिक दिलेलं आहे आणि या हवामानशास्त्रातले जे काही सगळे इथले टॉपिक्स आहेत ते बऱ्यापैकी सेम आहेत त्याच्यामध्ये काही चेंज नाही मानवी भूगोल आता बघा मानवी भूगोल जो आहे तर ह्युमन जॉग्रफी हा ज्योग्रफीला खूप महत्त्वाचा घटक आहे आणि याच्यामध्ये मानवी भूगोलातील विचारधारा संभववाद शक्यतावाद असंभववाद अशक्यतावाद थांबा व जा विचारधारा विकास संकल्पना म्हणजे त्याची जी थेरी आहे ह्युमन जिओग्राफीची तिच्यातल्या ज्या काही बेसिक थेरीज आहेत तिच्यातल्या ज्या शक्यता आहेत संभावना असंभावना तर त्या बेसिक तुम्हाला त्याचं थेअरॅटिकल थे नॉलेज असणं गरजेचं आहे बाकी मानवी वसाहत वगैरे नागरी ग्रामीण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉमन आहेत त्या आधीही होत्या त्याच्यानंतर आर्थिक भूगोल इथंही बघा महाराष्ट्राच्या विशेष संदर्भ हा शब्द इथं नव्याने ॲड झालेला आहे ओके तर तो एक महत्त्वाचा लक्षात ठेवा आर्थिक भूगोल आधी होतं आता महाराष्ट्राचा विशेष संदर्भ तिच्यातही आर्थिक व्यवसाय शेती महाराष्ट्रातली पिकं आणि प्रारूप तर भूगोलात तुम्ही ऑलरेडी महाराष्ट्रातली पिकं प्रारूप अभ्यास अभ्यासलेली आहेत पण परंतु इथं फार स्पेसिफिक हे आलं आहे याचा अर्थ काय होतो ना की ज्यावेळेस पेपर सेट होणार आहे तर तो, तो पेपर सेटर हा सिलेबस समोर ठेवणार आणि त्यावेळेस तो हिच्यातले प्रश्न उचलणार आणि ते इतकं डिटेलिंग आहे तर हिच्यामधले जे डिटेल आता सिलेबस त्यांनी डिटेलिंग केलेला आहे तो पार्ट आपण फार प्रॉपर करणं गरजेचं आहे जेणेकरून तिच्यावर प्रश्न येण्याचे चान्सेस तुम्हाला जास्त दिसतील त्याच्यानंतर आता हे उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती वगैरे आधी होतं ओके शेतीच्या आधुनिक तंत्र सेंद्रिय शेती शाश्वत शेती आता बघा कृषीविषयक शासकीय धोरण म्हणजे गव्हर्नमेंट पॉलिसीज ज्या आहेत ॲग्रीकल्चरच्या त्या तुम्ही करणं गरजेचं आहे हा नव्याने ॲड झालेला मुद्दा आहे त्याच्यानंतर मासेमारी आणि मत्स्य व्यवसाय नव्याने ॲड झालेला आहे बघा भूप्रदेशांतर्गतची मासेमारी अरबी समुद्रातली मासेमारी कोळी लोकांच्या समस्या मत्स्य व्यवसायातील आधुनिकीकरण आता कितीतरी वेळा स्पॉटलाईटच्या रेग्युलर याच्यातच आपण चर्चा केलेली आहे काही दिवसांपूर्वी की उत्पादन घटलेलं आहे महाराष्ट्राचं का घटलेलं आहे मग ते तुम्हाला डिटेलमध्ये करावं लागेल आणि त्यातल्या त्यात म्हणजे भूप्रदेशांतर्गत नद्यांमधली आणि अरबी समुद्रातली स्पेसिफिकली अरबी समुद्र म्हटलेलं आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील आणि एस डी जी जे काही आहेत आपले तिच्यातला चौदावा जो एस डी जे आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल तर तिच्यामध्ये हे सगळं मासेमारी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येतात था आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्याचं उत्पन्न दोन हजार बावीसपर्यंत डबल करायचं तिच्यामध्ये पण ब्ल्यू इकॉनॉमी जी आहे त्याला खूप महत्त्व आहे आणि ती ब्ल्यू इकॉनॉमी आपल्याला नीट करावी लागेल खनिजे आणि ऊर्जा साधनं हिच्यामध्ये खनिज साठे त्यांचं उत्खनन महाराष्ट्रातील खाणकाम व्यवसायाच्या समस्या आता बघा खनिज आणि ऊर्जा साधनं जी आहेत महाराष्ट्रातली तो मुद्दा आधीपासून होता पण तिच्यात नव्याने ऍड काय झालं त्याचं साठे उत्खनन महाराष्ट्रातलं खाणकाम व्यवसायाच्या समस्या ऍड झालं आता बघा वाहतूक वाहतुकीचे प्रकार महाराष्ट्रातील वाहतूक प्रकारांचा विकास आर्थिक विकास आर्थिक विकासाची साधने शाश्वत विकास जागतिकीकरण तर हा नव्याने ॲड झालेल्या गोष्टी आहेत परंतु याच्यामध्ये नवीन काही नाही ट्रान्सपोर्ट नावाची गोष्ट आपण बघत असतो आणि त्यातल्या त्यात तुम्हाला ते टिपिकली महाराष्ट्राच्या बाबतीत गोष्टी बघायच्या आहेत पर्यटन आता बघा पर्यटनाचे प्रकार आता जुन्या सिलेबसमध्ये पर्यटनाचे प्रकार डिटेलमध्ये दिलेले होते इथं फक्त पर्यटनाचे प्रकार असा शब्द लिहिला जुन्या सिलेबसमध्ये धार्मिक वैद्यकीय पर्यावरणाभिमुख सांस्कृतिक असे पर्यटनाचे प्रकार दिलेले आहेत म्हणजे जुना सिलेबसही तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे तर पर्यटनाचे प्रकार तिच्यात डिटेल होते ते हिच्यात फक्त पर्यटन प्रकारचं सा टाकलं सांस्कृतिक वारसामध्ये बघा लेणी किल्ले ऐतिहासिक शिल्प हे नव्याने तिच्यात ह्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला सगळ्या लेण्या ज्या आहेत त्या नीट बघायच्या आहेत महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचे रेफरन्स असतील ऐतिहासिक शिल्प असतील आहे ना कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी त्या बघून ठेवा त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं ज्ञानाधिष्ठित आर्थिक व्यवसाय नव्यानी ॲड झालेला आहे बघा म्हणजे ऋण परमाणू संबंधी इलेक्ट्रॉनिक व्यवसाय पुणे शहरातील माहिती तंत्रज्ञान केंद्र आय टी पार्क भारतातील सिलिकॉन व्हॅली बँगलोर ना माहिती तंत्रज्ञान केंद्र संगणक व जैवतंत्रज्ञान टी बी टी भारतातील संशोधन व विकास संस्थेची भूमिका हा पूर्णचा पूर्ण पॉईंट पुर्न नव्याने आलेला आहे ज्ञानाधिष्ठिक आर्थिक व्यवसाय त्याच्यानंतर लोकसंख्या भूगोल आता लोकसंख्या भूगोल जे आहे तर हा हिच्यातल्या काही गोष्टी आधीच्या सिलेबसमध्ये होत्या म्हणजे लोकांचं स्थलांतर असेल तर हे आधी मेन्शन केलेलं होतं जनरलाइज होतं आता आणि सेन्सस आपण ऑलरेडी अभ्यासच होतो म्हणजे काय लोकसंख्येवर ऑलरेडी प्रश्न येतात आणि प्रत्येकजण ते अभ्यासतो आता ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विषय संदर्भासह तुम्हाला लोकसंख्याविषयक सांस्किकी साधनं माहिती सामग्री महाराष्ट्रातील लोकसंख्या वाढ घनता वितरण महाराष्ट्रातील लोकसंख्या रचना वैशिष्ट्य लोकसंख्या बदलाचे घटक जनंदर मर्त्यता दर महाराष्ट्रातील जन्मदर मृत्यूदर लोकस्थलांतराचा कल पातळी लोकसंख्या वाढवं आर्थिक विकास लोकसंख्याविषयक धोरण आता लोकसंख्याविषयक धोरणावर ऑलरेडी प्रश्न आहेत पण आता जो काही लोकसंख्येचा अभ्यास आपण करू तो महाराष्ट्र केंद्री जास्त होणं अपेक्षित आहे कारण इथं सगळं महाराष्ट्राच्या बाबतीत आहेत फक्त हे जे काही जनंदर मर्त्यता दर जे आहेत ते आपण रेग्युलर असंही डिस्कस करतो तर ते जे मुद्दे आहेत ते मुद्दे फार क्लिअर आहेत आणि सरळ आहेत की ते संकल्पना तुम्हाला माहीत असल्या संपलं ओके पण एक गोष्ट आहे की महाराष्ट्राचं जे सेन्सस आहे तर ते तुम्हाला खूप परफेक्ट करायचं आहे एवढं या, या मुद्द्यावरून क्लिअर होतं त्याच्यानंतर पर्यावरण भूगोल महाराष्ट्राचा विशेष संदर्भ बघा भूगोलामध्ये एक गोष्ट आहे की महाराष्ट्रावरचं जे निस्सिम प्रेम आहे ते एम पी एस सीने दाखवलेलं आहे जे इतिहासामध्ये तो शब्द गाळला होता इथं मात्र तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल नीट करायचा आहे विशेष म्हणजे याच्यात नवीन शब्द आता पर्यावरण भूगोलमध्ये ॲड काय झाले जैविक अजैविक घटक नवीन शब्द ॲड झालेला आहे आता हा काय तुम्हाला नवीन शब्द आहे का तुम्ही ऑलरेडी जैविक अजैविक घटक अभ्यासताच फक्त सिलेबसमध्ये त्यांनी डिटेलिंग केलं त्याचं ऊर्जा मनोरा है ना एनर्जी पिरामिड जो काही आहे तर तो ह्याच्यामध्ये नव्याने आला आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या आहेत एन एन्व्हायरमेंटचं कुठलंही बुक वाचलं तिच्यात सगळंच हे असतं पोषक रासायनिक घटक द्रव्यांचं चक्रीकरण तर हा ना ती जी न्यूट्रिएन्सन सायकल आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर बघा काही ठिकाणी शब्द बदलले आहेत आता इथं रास नावाचा शब्द आहे तर आधी घट नावाचा शब्द होता पर्यावरणीय घट आता पर्यावरणीय रास करून टाकलं त्याला पर्यावरणीय असंतुलन असा शब्द आहे तर त्याला पर्या प परिस्थितिकीय असंतुलन आधी काय होतं परिस्थितिकीय असमतोल असं आहे बघा हा ना तर असे काही शब्द हे झालेले आहेत तर ते एवढं एक आहे त्याच्यानंतर मानव वन्यजीव संघर्ष हे नव्याने एक ॲड आहे निर्वनीकरण नव्याने आहे ना निर्वनीकरण काय वनांचा रास ऑलरेडी होतं आधी ओके त्याचं निर्वनीकरण केलेलं आहे म्हणजे शब्द बदलला आहे ओके गोष्ट तीच आहे हरितगृह परिणाम बघा सीओ सी ओ टू सी एच फोर सी एफ सी एनओ यांची वातावरणातील पातळी म्हणजे हे जे ती पाच पाच तुमच्या समोर दिसत आहेत वायू हे तुम्हाला नीट करावे लागणार आहेत सीओ CO, सीओ टू सी एच फोर हे का गरजेचं आहे कारण याचं नाव इथं आलेलं आहे डिटेलिंग आहे सिलेबसमध्ये तर याच्यावर फोकस आपला झाला पाहिजे हरितगृह परिणाममध्ये सुरुवातीचा जुना सिलेबस जर तुम्ही बघितला तर तिच्यामध्ये तुम्हाला फक्त सीओ टू आणि सी एच फोर असे दोनच दिसतात बा ओके okay, म्हणजे कार्बन डायऑक्साईड मिथेन या दोनच गोष्टी ओल्ड सिलेबसमध्ये होत्या आता तुम्हाला सी ओ सी ओ टू सी एच फोर सी एफ सी म्हणजे सी ओ नव्याने आलं त्याच्यानंतर सी एफ सी झाले आणि एन आले त्याच्यानंतर महाराष्ट्रातली हां हे पर्जन्य एक नव्याने ॲड झालेला शब्द आहे है ना ऍसिड रेन महाराष्ट्रातील उष्मा रुद्धी केंद्र हिट आयलँड नव्याने आलेलं आहे पर्यावरण विषयक कायदे आधी पर्यावरण संरक्षण विषयक कायदे असं होतं संरक्षणाबाबतचे कायदे असा शब्द होता आता पर्यावरण विषयक कायदे असं पण तुम्ही पर्यावरणाचे सगळे कायदे तुम्ही अभ्यासतास तुम्ही अभ्यासलेले आहेत पर्यावरणीय आघाताचे मूल्यमापन एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट आजच्या लोकसत्ताला याच्यावर लेख आहे ओके तर तो खूपच टिपिकल होता म्हणून आज आपण त्याला एवढंसं हे केलेलं नाही पण इम्पॅक्ट एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट जे आहे ते नव्याने याच्यात तयार झालं हे क्वेट्टो संहिता रेक्वेट्टो नाही क्योटो असेल आहे ओके तर हे संहिता जुन्या याच्यात पण आहे आणि कार्बन क्रेडिट्स कार्बन क्रेडिट्स रिपीट पण झालेलं आहे नंतर तुम्हाला पु पुड़ परत पुढे दिसेल त्याच्यानंतर भूगोल आणि आकाश अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान आता बघा हा बऱ्यापैकी नव्याने याच्यात मुद्दे ॲड आहेत याच्यातलं जी आय एस आणि जी पी एस जर तुम्ही बघितलं आणि दूरसंवेदन यंत्रणा तर ते आधीच्या सिलेबसमध्ये होतं आता याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी ॲड केलेल्या आहेत त्याचं डिटेलिंग केलेलं आहे आकाश आणि अवकाशाची संज्ञा काय आहे ती तुम्हाला माहीत पाहिजे देशाचं संरक्षण तिच्यामध्ये बँकिंग अंतर्जाळ इंटरनेटच्या संदर्भात अवकाश तंत्रज्ञान युग दूरसंपर्क प्रणाली वाहतूक नियोजन लोहमार्ग रस्ते मार्ग सागरी मार्ग हवाई मार्ग वाहतूक व्यवस्था आरोग्य आणि शिक्षण आता खरं तर भूगोल आकाश अवकाशीय अंतराळ तंत्रज्ञान असा आपला मेन टॉपिक आहे तिच्यातमधूनच हे आरोग्य शिक्षण आलेलं आहे हे इंग्लिशमध्ये पण टॅली केलं तिथं पण आणि हेल्थ आणि एज्युकेशन असं टाकलेलं आहे याचा खरंतर इथं खूप काही संदर्भ लागत नाही पण ठीक आहे आता एम पी एस सीने सिलेबसमध्ये टाकलं आहे हा ना याला एम पी एस सी नावं भारतातील मिशन शक्ती आता हे बघा हे सगळे नव्याने तुम्हाला नीट करायचे आहे मिशन शक्ती अँटी सॅटेलाईट मिशन अवकाशीय उपग्रह संपत्ती अवकाश स्पेस संशोधन विकास तंत्रज्ञानाच्या संदर्भात इस्रो आणि डी आर भूमिका अंतराळातील अवकाशीय स्पेस कचरा व्यवस्थापन अवकाशीय शस्त्रास्त्र स्पर्धा त्या बाबतीत प्रतिबंधात्मक उपाय भारताची भूराजनैतिक स्थिती तर हे महत्त्वाचे आणि थोडे वेगळे मुद्दे आहेत की ज्याचा अभ्यास तुम्हाला करावा लागेल आता याच्यासाठी खूप काय करायचं मिशन शक्ती आपण कव्हर केलेलं आहे अँटी सॅटेलाईट मिशन आपण कव्हर केलेलं आहे इस्रोबद्दल आपण हा ना दर दोन दिवसाला बोलत असतो तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा स्पेसमधला कचरा आहे तर ह्या गोष्टींवर ऑलरेडी आपण चर्चेत बरीच चर्चा करतो आणि ह्या गोष्टी न्यूजमध्ये असतात खरं तर हे मुद्दे इथं का आलेत तर हे करंटमधलं त्यांचं महत्त्व ओळखून याच्यात सिलेबसला ते खूप प्रॉपरली दिलेत त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग आता रिमोट सेन्सिंग आधी नव्हतं का होतं पण तिच्यामध्ये खूप डिटेलिंग नव्हतं ते डिटेलिंग तुम्हाला इथं दिसतं म्हणजे आता याच्यामध्ये रिमोट सेन्सिंगवर आधी प्रश्न होते फक्त आता याच्यात काय केलं डिटेलिंग दिलं डेटा अँड माहिती रिमोट सेन्सिंग डेटा कलेक्शन रिमोट सेन्सिंगचे मर्यादा रिमोट सेन्सिंग प्रक्रिया इलेक्ट्रोचुंबकीय स्पेक्ट्रम वातावरणासह ऊर्जा आणि पृथ्वीच्या पृष्ठभागासह ऊर्जा परस्पर क्रिया माती पाणी वनस्पतीच्या बाबतीत भारतीय उपग्रह आणि सेन्सर वैशिष्ट्य दृश्यमान व्याख्या आणि डिजिटल डेटाचे घटक निष्क्रिय सक्रिय मायक्रोवेव्ह रिमोट सेन्सिंग मल्टीस्पेक्ट्रल रिमोट सेन्सिंग आणि त्याचे अनुप्रयोग तर ह्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्यात त्यांनी डिटेलिंग करून दिलेलं आहे घाबरण्यासारखं काही नाही एरियल फोटोग्राफ हवाई छायाचित्रांचे प्रकार आणि वापर कॅमेऱ्याचा प्रकार त्याचे अनुप्रयोग त्रुटी निर्धारण आणि स्थानिक रेझोल्युशन एरियल फोटोग्राफी व्याख्या नकाशा स्केल आच्छादित स्टिरिओ फोटोग्राफी एरियल फोटोग्राफ हे होतं आधी पण एरियल फोटोग्राफच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर एरियो एरियल फोटोग्राफच्या बाबतीमध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत की त्या आधी म्हणजे हिच्यामध्ये आभासी जे काही त्रुटींच्या बाबतीमधला हे आहे तर तिच्यामध्ये आभासी रंगमिश्रक वगैरे अशा प्रकारचे जे प्रश्न होते तर ते आधीही व्हायचे एक दुसरा मुद्दा आहे बघा तो याच्या संबंधीचा आहे हा टू पॉईंट सिक्स जो आहे भूगोल टू पॉईंट सिक्स इथला पर्यावरण भूगोल याच्यातून इथून जुन्या सिलेबसमध्ये दोन मुद्दे होते जे याच्यातून वगळलेले आहेत तिच्यात एक होतं शहरी कचरा व्यवस्थापन एक होतं तो वगळला आहे आणि सी आर झेड होतं ते दुसरीकडे आपल्याला मिळेल ओके तर ते एक, एक लक्षात ठेवा जी आय एस आणि त्याचे अनुप्रयोग जी आय एस ऑलरेडी होतं आता याच्यामध्ये त्याचं जे आहे तर ते डिस्क्रिप्शन म्हणजे त्याला डिटेल केलं त्यांनी भौगोलिक माहिती प्रणालीचा परिचय जी आय एचचे घटक भूस्थानिक डेटा स्थानिक गुणधर्म डेटा समन्वयक प्रणाली नकाशा अंदाज प्रकार रॉस्टर डेटा मॉडेल वेक्टर डेटा अँड मॉडेल जी आय एचचं कार्य इनपुट कुशलता व्यवस्थापन क्वेरी विश्लेषण व्हिज्युअलायझेशन जमीन वापर जमिनीचे संरक्षण बदलण्याचे विश्लेषण डिजिटल एलिव्हेशन मॉडेल त्रिकोणबद्ध अनियमित नेटवर्क डेटा मॉडेल नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील सामाजिक गरजा सोडवण्यासाठीची जी आय अर्ज तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत आणि याच्यासाठी तुम्ही जर गुगलचा वापर केला तर ते तुम्हाला जास्त हेल्पफुल राहील रिमोट सेन्सिंग वगैरे इंटरनेट वापरा ओके पुढचा जो घटक आहे आपला तो आहे कृषी ओके एकंदरच भूगोलाच्या बाबतीत नवीन असं खूप काही सापडत नाही फक्त ते इस्रोचे आणि त्याचे मुद्दे जे आहेत तर ते आपलं होऊन जातं कवर त्याचा एवढा इशू नाही कृषी कृषीमध्ये काही आता कृषीमध्ये आधी चार घटक होते आता ते तीनच केले कारण तिच्यातला एक घटक जो होता हवामान तो तुम्हाला वरती ॲडजस्ट केलेला दिसतो आणि तिच्यातले महत्त्वाचे जे मुद्दे त्यांनी हिच्यात समाविष्ट करून घेतलेले आहेत कृषीमध्ये परिसंतेची परिसंस्थेची संकल्पना रचना कार्य म्हणजे कृषी परिसंस्थामध्ये हा सगळा जो मुद्दा आहे तर तो त्यांनी घडून घेतला आहे आधीचा जो होता याचं जे नाव होतं तर कृषी परिसंस्था आता नाव आहे आधी काय होतं याचं की पारिस्थितिकी असं होतं ते ओके तर त्याचं परिसंस्था केलं परिसंस्थीय ऊर्जा प्रवाह परिसंस्थेचे प्रकार आणि गुणधर्म जैवविविधता शाश्वत व्यवस्थापन संवर्धन संवर्धित शेती नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन सा आणि मानवाची भूमिका आता खरं तर आधी काय होतं ना की मानवाशी संबंध असं होतं आता मानवाची भूमिका असं केलेलं आहे किंवा हवामानच्या बाबतीमध्ये जे होतं की आधी वर्धनक्षम कृषी असं होतं आता संवर्धित शेती असं केलेलं आहे हा जो शब्द आहे संवर्धित शेती आधी वर्धनक्षम होतं मानवाची भूमिका आधी होतं मानवाचा संबंध ह ना त्याच्यानंतर पीक उत्पादना संबंधित पर्यावरणीय आणि सामाजिक बाबी तर हे एक महत्त्वाचं आहे हा ना तर आधी जे होतं की पिकाच्या बाबतीत प्राकृतिक सामाजिक घटक असं होतं म्हणजे शब्द थोडे बदललेले आहेत बऱ्यापैकी डेटा जो आहे तोच आहे कार्बन क्रेडिट वर पण आलं होतं बघा कार्बन क्रेडिट आपण वरती पण बघितलेलं आहे पण कार्बन क्रेडिट हे आधीपासून सिलेबसला होतं पण आता इथं बघा संकल्पना काय आहे कार्बन क्रेडिटची देवाणघेवाण कार्बन जप्ती आणि अर्थ उपाय आणि मार्ग तर ह्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये कराव्या लागतील आणि इथं ज्या वेळेस त्यांनी इतके शब्द क्लिअरली एक एक दिलेला आहे उद्या याच्यावरच डायरेक्ट प्रश्न बनणार आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी एकूण एक गोष्ट नीट करायची आहे पर्यावरणाची नीतितत्व आता पर्यावरणाची नीतितत्व हा शब्द नव्याने आलेला आहे सिलेबसमध्ये हिच्यातल्या कितीतरी गोष्टी तुम्ही आधीच वाचता हवामानातले बदल जागतिक तापमान वाढ वर्षा आधी पण व रेन येऊन गेलं ओझोनचा थर कमी होणे आण्विक अपघात सर्वनाश होलो कास्ट ओके okay? या सगळ्या गोष्टी तुम्ही करता पण आता इथं काय आहे हा कृषी घटक आहे या सर्व घटकांचा कृषी पशुसंवर्धन मत्स्य संवर्धन याच्यावर काय परिणाम होतो आकस्मिक पीक नियोजन कसं असलं पाहिजे तर हे महत्वाचं आहे म्हणजे या सगळ्या नीति तत्वांचा कृषीशी असणारा संबंध तो पिकांशी पशु संवर्धनाशी त्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे मृदा बघा मृदा आधीपासून घटक होता पण याच्यामध्ये काही गोष्टी डिटेल झाल्या मृदा एक नैसर्गिक घटक आता इथं बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे बघा जमिनीचे जमिनीचा शेत जमीन तर खरं तर मृदा हा शब्द वापरला पाहिजे कारण जमीन कुठली असते मृदा माती आहे पण यांनी इथं खाली परत करून दिलेलं आहे एका ठिकाणी की जमिनीला कंसामध्ये मृदा म्हणून त्यांनी हे केलेलं आहे हा जो मुद्दा आहे इथं पण आधीचा शब्द सिलेबसमध्ये मृदाच होता तोच योग्य होता ओके पण ठीक आहे आता त्यांनी जमीन असं बऱ्याच ठिकाणी टाकलं आहे आणि मृदा हा एक नैसर्गिक घटक मृदाविषयी अध्यापन शास्त्रीय भूमिशास्त्रीय संकल्पना म्हणून त्याची बेसिक जमिनीचं भौतिक रासायनिक जैविक गुणधर्म ओके तर हे एक महत्वाचं आहे त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा जो मुद्दा आहे जमिनीसंबंधीचा की आधी जे होतं ते मृदा प्राकृतिक होतं बघा जमीन भौतिक असं इथं करण्यात आलेलं आहे हा ना आता हे जे होतं की मृदा प्राकृतिक तर ते जमीन भौतिक जमिनीचा उभाछेद मृदा घटक आता साधी गोष्ट आहे आपण तो पिरॅमिड अभ्यासत असतो की आहे ना तिच्यामध्ये झोन्स असतात वेगवेगळे जमीन मा, माती कशी तयार होते तर ते तुम्ही अभ्यासता ऑलरेडी त्यांनी डिटेल्ड दिलेलं आहे जमिनीतला सेंद्रिय सेंद्रिय पदार्थ आता सेंद्रिय शेती वगैरे आहे पण सेंद्रिय पदार्थ त्याचा स्रोत स्वरूप गुणधर्म जमिनीतलं सेंद्रिय पदार्थावरील परिणामकारक घटक सेंद्रिय पदार्थाचं महत्त्व तर ह्या सगळ्या गोष्टी इथं मॅटर करतात दुसरं म्हणजे जमिनीतील सजीवसृष्टी मग ती स्थूल सूक्ष्म वनस्पती प्राणी हा जमीन ना तर ह्याही गोष्टी हिच्यामध्ये आहेत की त्यांचं जमीन आणि जमिनी वनस्पतीवरील लाभदायक हानिकारक परिणाम नव्याने टाकलेल्या डिटेल गोष्टी आहेत त्याच्यानंतर जमिनीचं प्रदूषण आता याच्यामध्ये प्रदूषणाचे स्रोत कीटकनाशक बुरशीनाशक हा ना म्हणजे तुम्हाला कीटकनाशक कुठलं बुरशीनाशक कुठलं हेही माहीत पाहिजे दूषित करणारं अजैविक घटक त्याचा जमिनीवर होणारा परिणाम जमिनीचे प्रदूषणाचे प्रतिबिंब आणि शमन त्याच्यानंतर रिमोट सेन्सिंग आणि जी आय एस याचा खराब ज समस्याग्रस्त जमिनीचे निदान आणि व्यवस्थापनाकरिता परिणाम तर हाही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जमिनीची धूप होणं जमिनीच्या धुपीचे प्रकार धूप प्रतिबंधक उपाय हा नव्याने आलेला मुद्दा आहे पण जमिनीची धूप काही आपल्याला नवीन नाही आहे अतिसूक्ष्म तंत्रज्ञान नॅनोटेक्नॉलॉजी आणि अचूक कॅटोकर शक्ती खूप महत्त्वाचं आहे नॅनोटेक्नॉलॉजीचा शेतीतला वापर हा नवा मुद्दा आहे जलव्यवस्थापन जल विज्ञान चक्र हे एक नवीन आहे पावसाळंबी कोरडबाहू शेती हे महत्वाचं आहे पाण्याचा ताळ दुष्काळ आणि दुष्काळ आणि पीक निवारण तर हेही महत्वाचं आहे ॲक्च्युली आधी कसं होतं ना की म्हणजे ह्या गोष्टी नव्हत्या असं नाही आधी कोरडबाहू शेती असंच म्हटलेलं होतं आता पावसालंबी आणि कोरडबाहू असं म्हटलेलं आहे त्याच्यानंतर सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता नव्याने आलेला शब्द आहे बघा आधी हे औद्योगिक दूषित का पाण्याचा परिणाम म्हणजे कारखान्यांमधलं पाणी वगैरे ते सगळं जे काही होतं दूषित पाणी तर ते एक महत्त्वाचा मुद्दा होता पण हे आता सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता हा नवीन शब्द आहे सिंचनाचं वेळापत्रक ठरवणारे निकष पाणी वापराची आणि सिंचन कार्यक्षमता तर हे महत्त्वाचं आहे म्हणजे सिंचनाचं वेळापत्रक ठरवणारे निकष कुठले काय ते तुम्हाला करावे लागतील सिंचन पाण्यांना पिकांना लागणारं पाणी सिंचन आणि पिकांना लागणारं पाणी याच्यावरही फोकस असणं गरजेचं आहे सिंचनाची पद्धती सिंचनाबरोबर सिंचनाद्वारे खते देणं तर हेही एक महत्त्वाचं आहे एकंदरच नद्यांची आंतरजोडणी असा इथं मुद्दा आहे बघा तर आधी काय होतं भारतातील नद्यांची आंतरजोडणी अर्थ तोच आहे भारतातील शब्द काढून टाकला हा ना म्हणजे एकंदरच हा जो सिलेबस आहे या सिलेबसमध्ये तुम्हाला मोठ्या मुश्किलीने एक दोन पाच टक्के नव्यानी गोष्टी कराव्या लागणार आहेत कुणीही घाबरता कामा नाही तुमचे जे रेग्युलर सोर्स आहेत ते तुम्ही वापरा फक्त रिमोट सेन्सिंग आणि तो सगळा सुदूर संवेदनाचा सगळा जो भाग आहे त्याच्यासाठी गुगल इंटरनेट त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत येत्या काळात गोष्टी अपडेट होतील आता लगेच पॅनिक होऊन पुस्तकं कुठली काय आहे ना म्हणजे ज्या त्या त्या, त्या विषयाचे पुस्तकं तेही अपडेट केले जातील काही जे जा नवीन मुद्दे आहेत त्याच्यासाठी आणि तुम्ही तेवढा तेवढा भाग जरी वाचला नवीन पुस्तकातून किंवा त्याच्या झेरॉक्स किंवा त्याची पी डी एफ तुम्हाला मिळाली तर तुमचं काम होतं त्याच्यामुळे तुम्ही खूप काही पॅनिक होणं गरजेचं नाही आहे आधी इतिहासाचा व्हिडिओ झाला होता इथं आपलं जी एस वन आहे लवकरच आपण सगळे जे पेपर आहेत ते कंप्लीट करूयात स्पॉटलाईटबरोबर जोडलेला स्पॉटलाईटला लाईक करा शेअर करा